शालेय पोषण आहाराची जबाबदारी पोषण आहार शिजवणाऱ्या यंत्रणेवरच टाकण्याचा निर्णय शासनानं घेतल्यानं पुन्हा एकदा ही योजना अडचणीत येण्याची शक्यता आहे. पोषण आहार पुरवणाऱ्या ठेकेदारांबरोबरचा करारही संपल्यानं फक्त तांदळाचाच पुरवठा केला जाणार आहे. शासनाकडून पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून या आहाराकरिता लागणारा तांदूळ आणि धान्यादी माल हा पुरवठादाराकडून शाळांना मिळत होता, पण हा धान्यादी माल पुरवणाऱ्या ठेकेदारांचे कंत्राट संपल्यानं यातील केवळ तांदुळाचा पुरवठा केला जाणार आहे. इतर धान्याची माल खरेदी करण्याची जबाबदारी आहार तयार करणाऱ्या यंत्रणेकडे देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. या संदर्भात शासनाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत.